राज्य विधिमंडळामध्ये सरकारी पक्षाच्या वतीनं ओबीसी एम्पिरिकल डाटाच्या संदर्भात जो ठराव आणण्यात आलेला आहे तो ठराव म्हणजे वेळ काढूपणाचं धोरण आहे। वारंवार या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने एम्पिरिकल इन्क्वायरी म्हटलेली आहे, सेन्सस डेटा म्हटलेला नाही। आणि के कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये अतिशय स्पष्टपणे लिहिलेलं आहे की राजकीय मागासलेपणाच्या संदर्भातली एम्पिरिकल इन्क्वायरी करायची आहे, आणि तेच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकार विरोधाच्या केसमध्ये देखील सांगितलेलं आहे। परंतु केवळ दिशाभूल करण्याकरता आणि वेळ काढू धोरण अवलंबण्याकरता आजचा ठराव या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। तरी देखील आम्ही त्या ठरावाला समर्थन देऊ, कारण ओबीसी समाजाकरता, मराठा समाजाकरता, मागासवर्गीयांकरता कुठलाही प्रयत्न असेल तरी त्या प्रयत्नाला आमचं समर्थन असणार आहे। पण पुन्हा एकदा सांगतो की हा जो काही ठराव या ठिकाणी आणलेला आहे हा केवळ दिशाभूल करणारा ठराव आहे, यातनं कुठल्याही प्रकारे ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळणार नाही। ते आरक्षण परत मिळवायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाने एम्पिरिकल इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट सबमिट केल्यावरच अशा प्रकारचं आरक्षण परत मिळू शकतं, हे या ठिकाणी आम्ही स्पष्ट करू इच्छितो। सरकारला आपलं फेस सेव्हिंग करायचं आहे, कारण वारंवार हा प्रश्न विचारला जातो की 13/12/2019 सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला हा निर्देश दिला तेव्हापासून 15 महिने तुम्ही का झोपले होते, या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता येत नाही। म्हणून केंद्र सरकारकडे हे डिफ्लेक्ट करायचं, आणि काल तर मी बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पुण्याचे प्रवक्ते, म्हणजे प्रवक्ते आहेत की नाही माहीत नाही पण अलीकडच्या काळात ते प्रवक्त्यासारखे बोलत आहेत, तर ते असं म्हणाले की हा डाटा रोहिणी कमिशनला दिला तर आम्हाला का नाही। रोहिणी कमिशननी या डेटाची मागणी केली होती पण केंद्र सरकारने सांगितलं की हा डेटा फॉल्टी आहे, त्यामुळे आम्ही तुम्हालाही देत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती माहिती असताना देखील जाणीवपूर्वक ओबीसी आरक्षणामध्ये वेळ काढूपणाचं धोरण हे या सरकारच्या वतीनं चाललं। एक मिनिट, चंद्रकांत दादांनी आपल्या पत्रामध्ये जी मूळ कंप्लेंट आहे या कंप्लेंटचा उल्लेख करून यामधले जे काही कारखाने आहेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे। ज्यावेळेस ही मूळ तक्रार झाली होती त्याचवेळी माननीय गडकरी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की 3 वेळा लिलाव झाले तरी कोणी समोर आलं नाही, असे बंद पडलेले कारखाने लिलावात त्यांनी घेतलेले आहेत, सुरू असलेले कारखाने बंद पाडून घेतलेले नाहीत, कमी किमतीमध्ये घेतलेले नाहीत। आणि त्याचवेळी त्यांनी सांगितलं माझी जी चौकशी करायची आहे ती तुम्ही करा, त्यामुळे मला असं वाटतं की आता जी मूळ चौकशी आहे त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं हा काही लोकांचा प्रयत्न आहे, आणि म्हणून अशा प्रकारच्या गोष्टी चंद्रकांत दादांचं पत्र पुढे करून काढण्याचा प्रयत्न होतो आहे। पण या संदर्भात माननीय गडकरी साहेबांनी भूमिका अतिशय स्पष्ट आणि ट्रान्सपरंट ठेवलेली आहे। देखिए ओबीसी आरक्षण को लेकर राज्य सरकारने जो आज ठराव लाया है वो केवल टाइमपास करने का विषय दिखता है, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने एम्पिरिकल इन्क्वायरी कही है और एम्पिरिकल इन्क्वायरी थ्रू बैकवर्ड क्लास कमीशन का है। बैकवर्ड क्लास कमीशन अभी सेटअप हुआ है एम्पिरिकल इन्क्वायरी के, उनको अधिकार भी दिए, फिर ये ठराव लाने का कोई सवाल ही नहीं उठता क्योंकि सेंसस के आंकड़े नहीं मांगे। ये 15/4/16/4 का कॉन्स्टिट्यूशन का आरक्षण नहीं है, ये 243 का आरक्षण है, ये राजनैतिक आरक्षण है। और इसलिए बहुत स्पष्ट रूप से केंद्र जो सुप्रीम कोर्ट ने आदेश दिए है उस आदेश के अनुसार कार्रवाई की जानी चाहिए, किंतु फिर भी सरकार राजनीति के लिए क्यों ना हो इस प्रकार का अगर प्रस्ताव लाती है तो हम समाज के साथ खड़े रहे। सीबीआई
जी जी चौकशी आहे याच्यामध्ये देखील वेगवेगळे मुद्दे आहेत, याला उत्तर मी लेखी स्वरूपात दिलं तर काय हरकत आहे? त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे, ते न्यायालयात गेले आहेत, न्यायालय त्या संदर्भात सांगेल. सर भाई अधिवेशन चल रहा है, शुगर शुगर फैक्ट्री को लेकर तो आल्यानंतर त्याच्या संदर्भात शुगर फैक्ट्री एमपीएससीच्या संदर्भात आम्ही स्थगन प्रस्ताव देखील दाखल केलेला आहे. सरकार एमपीएससीवर मेंबर देखील त्या ठिकाणी अपॉइंट करत नाही. या ठिकाणी दीड दीड वर्ष कुठल्याही प्रकारे त्याचे इंटरव्ह्यू घेतले जात नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात सगळे लोक प्रतीक्षेत आहेत आणि त्यातनं तरुणाईमध्ये निराशा आहे. मला असं वाटतं की अत्यंत गंभीरतेने सरकारने हा विषय घेतला पाहिजे. या विषयामध्ये सरकारचं लक्ष नाही आहे आणि या विषयात सरकार गंभीर नाही आहे.